सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही, पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचे पैसे सभासदांसाठी वापरला तर सभासदांचा फायदा होईल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी नमूद केलं. आज शुक्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा झाली, त्या अनुषंगाने राजे बँकेत आले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आगामी काळात होणार असून आज शुक्रवारी कार्यकारिणीची अंतिम सर्वसाधारण सभा घेतली गेली. या सभेपूर्वी खासदार उदयनराजे बँकेत दाखल झाले होते. त्यांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलं. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नाही, पण बँकेची निवडणूक लावून खर्च करण्यापेक्षा निवडणुकीचे हे पैसे सभासदांसाठी वापरले तर सभासदांचा फायदा होईल, असंही राजेंनी नमूद केलं. बँक व्यवस्थित चालली असताना ईडीची नोटीस का, असा प्रश्न देखील राजेंनी यावेळी उपस्थित केला आहे. गाडीला डिझेल नव्हतं म्हणून आलं बँक चांगली चालली सरकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदारांचे सगळे जेवढे आहेत जे ते सगळे व्यवस्थित अनेक जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या मोडकत निघाल्या नाही आदर्श होता ना आपल्या बँकेत कसं सर मला काही लोन काढायचं नाही काय नाही फक्त एवढंच त्यांनी कामगारांचं सगळं ते करतातच आहे ते केलं पाहिजे एवढी माफक अपेक्षा बस अजून कारण मध्यंतरी इंडियन बँकेसाठी नोटीस पाठवली एक लक्षात ईडीनी कोणाला नोटीस पाठवायची कोणाला नाही पाठवायची त्यात पुढं काय झालं मग मला एक विचार तुम्ही आता हा प्रश्न विचार ह्या बँकेला जी बँक एवढी चांगली चालली मग लाईन दोरीत काढा ना सगळे मी देत नाही सॉरी टू से पण जेवढे लोक आहेत जेवढे इकडं तिकडं त्यांना का नोटीस काढली काय झालं बँक सर्वसामान्यांच्या ताब्यात राहावी असं सर्व सामान्य पण सगळ्यांना उत्सुकता आहे की यंदाच्या निवडणुकीत नाही नाही काय निवडणूक बिवडणूक आहे माझं काय संबंध नाही काय करायचं निवडणूक करायची बँकेचे एवढे पैसे घालायचे तेवढे पैसे जपले तर सभासदांचं कोट कल्याण निवडणूक लावू नये असं आता संचालन मंडळ ठरव